हो 10 वाजताच्या 25 मोठ्या बातम्या. पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाची मोदींच्या हस्ते उद्या पायाभरणी. उद्या बीकेसीतील वर्षा गायकवाड यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. बीकेसीमध्ये एशियन हार्ट समोर वर्षा गायकवाड यांचं आंदोलन होणार होतं. मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आयोजित केलं होतं. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक. 1 सप्टेंबर पासून सरकार विरोधात जोडेमारो आंदोलन. महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा. पेंग्विनला काल डायपर घालण्याची वेळ आणली होती. आमच्या नादी लागू नका, आधी पेंग्विनची अवस्था बघा. मालवणमधील राड्यानंतर नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका. अजित पवारांच्या भूमिकेवरून वाटतं ते तिसरी आघाडी करतील. तिसऱ्या आघाडीमध्ये मनसे देखील असू शकते, रोहित पवारांचं वक्तव्य. तर तिसरी आघाडी करून मतं खाण्याची भाजपाची रणनीती असल्याचा देखील रोहित पवारांचा दावा. महाविकास आघाडी राज्यामध्ये 200 हून अधिक जागांवर निवडून येणार असा आमचा सर्व्हे आहे. नाना पटोले यांच्याकडून विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त. बीड जिल्ह्यामध्ये महायुतीचे 6 उमेदवार निवडून आणू. 4 आमदार हे अजित पवार गटातील असतील, मात्र माझ्यासह उमेदवार निवडून आणण्याचे आहेत, त्यामुळे आधी मला उमेदवारी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी. सांगलीच्या इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झालंच पाहिजे. ईश्वरपूर नाव झालं नाही तर आम्ही नाव बदलू. सांगलीमध्ये भाजप आमदार नितेश राणेंचा इशारा. शिवसेना आमदार संजय गायकवाडांची गाडी पोलिसांना धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. तर पोलीस कर्मचाऱ्यांना उलटी केली होती, त्यानंतर त्यानं गाडी धुतली. संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. चिपळूणमधील ध्वजस्तंभचं लोकार्पण सोहळ्यामध्ये भास्कर जाधव नाराज. सकाळी 11:30 कार्यक्रम 1:30 सुरू न झाल्यानं जाधव संतापले. हक्कभंग आणणार म्हणत अधिकाऱ्यांना झापलं. राज्य आहे की मस्करी, पोलीस खातं काय करताय? बलात्कारासारख्या गुन्ह्याची तुम्ही वेळेत तक्रार देखील नोंदवून घेत नाहीत. बदलापूर प्रकरणावरून शर्मिला ठाकरे संतापल्या. बलात्कारी हा बलात्कारी असतो, शाळा कुणा एकाशी संलग्न आहे म्हणून केस घेणार नाही असं कसं चालेल? बदलापूर प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंचा जोरदार हल्ला. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या अडचणीमध्ये वाढ. म्हात्रेंची जामीन याचिका कल्याण न्यायालयानं फेटाळली. वामन म्हात्रे यांच्यावर महिला पत्रकारासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप. पूजा खेडकरला 5 सप्टेंबर पर्यंत अटकेपासून दिलासा. दिल्ली उच्च न्यायालयाकडून खेडकरला दिलासा. पुण्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांना हायकोर्टाचा दिलासा. अजित नवलेंची याचिका फेटाळून लावत कोर्टानं निर्मला यांना पात्र ठरवलं. निर्मला नवले यांच्यावर गारां जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता. मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल. दोन्ही ठेकेदार कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर चेतक एंटरप्राइजेस आणि एफको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांवर गुन्हा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 सप्टेंबरला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचं नियोजन. 3 सप्टेंबरला पुण्यामधील खासगी अवकाश उड्डाणांना देखील मनाई. अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी आता सरकारकडून निविदा. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 2 एकर परिसरामध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार. चंद्रपूर वणी परिसरामध्ये कोळशाचा काळा बाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण. तर कोळसा खाणीच्या मालकाकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करता. विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवरही गंभीर आरोप. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई. बनावट टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसची धाड. तब्बल 3,788 सिमकार्डसह अँटीना आणि लॅपटॉप देखील जप्त. सिडकोकडून नवी मुंबईतील गृहसंकुलातील 100 दुकानांच्या विक्रीची योजना जाहीर. उद्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी सुरुवात होणार.